नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता दहावी विज्ञान भाग एक वरती चर्चा करतोय आणि इम्पॉर्टंट प्रश्न बघतोय आणि इम्पॉर्टंट उदाहरणं मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती एक इम्पॉर्टंट असा प्रश्न दिसतोय शाब्दिक गणित जे आहे जे नोव्हेंबर दोन हजार वीस आणि दोन हजार बावीस दोन दो वेळा बोर्डाच्या परीक्षेला आलं होतं मित्रांनो बघा प्रश्न काय आहे जर एका ग्रहावर एक वस्तू पाच मीटर वरून खाली येण्यास पाच सेकंद घेत असेल ग्रान। ग्रान। वाप्रेल वाप्रेल प्रेल आ प्रेल आ प्रेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती असेल मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारलाय ग्रहावरचं गुरुत्व त्वरण आपल्याला विचारलं मित्रांनो ओके तर हा प्रश्न समजून घेण्यासाठी किंवा याचं उत्तर लिहिण्यासाठी आपण बघा या तीन पैकी कुठल्या तरी एका सूत्राचा वापर करू शकतो पण नेमकं कुठलं सूत्र वापरायचं हे तीन सूत्र नीट समजून घ्या मित्रांनो ह्या तीन सूत्रांवर आधारित बरीचशी गणित बोर्डाच्या पेपरला आतापर्यंत विचारली गेली होती ओके तर आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट पुढे जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल ना केला तर प्लीज आताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि विज्ञान भाग एकच्या जर इम्पॉर्टंट नोट्स आय एम पी नोट्स आणि सगळे गणित जी आहे त्या गणितांच्या नोट्स जर हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या नोट्स ज्या आहेत त्या डाउनलोड करून घ्या बघा मित्रांनो एका ग्रहावर एक वस्तू पाच मीटर वरून ही वस्तू काय होते खाली बघा नीट समजून घ्या वरून ही वस्तू जी आहे ना ती खाली येते उंचीवरून पाच मीटर, मीटर आता या उंचीला काय म्हणतो आपण ही वस्तू इथून खाली आलेले आहे म्हणजे ए या ठिकाणावरून बी या ठिकाणपर्यंत पोहोचले म्हणजे तिचं काय झालं विस्थापन झालंय मग याच्यामध्ये एच म्हणजेच काय असतं तुमचं विस्थापन एच म्हणजेच त्याला तुम्ही यश म्हणतो जे आपल्याकडे आहे पाच मीटर यचलाच आपण यश म्हणतो जे आहे आपल्याकडं पाच मीटर ओके हे समजून घ्या पहिली गोष्ट काय काय वस्तू दिलेल्या आहेत कुठल्या कुठल्या गोष्टी दिल्यात त्या नीट लिहून घेणं गरजेचं आहे खाली येण्यास पाच सेकंद लागतात पाच सेकंद म्हणजे टी टे टाइम बरोबर किती पाच सेकंदच घेते ती खाली येण्यास ओके पाच सेकंद या ठिकाणी टी म्हणजे वेळ बरोबर किती पाच सेकंद तर गुरुत्व त्वरण किती आता याच्यामध्ये बघा ज्यावेळेस ही वस्तू मी ए या ठिकाणापासून सोडलेली आहे ए या ठिकाणापासून त्यावेळेस तिचा सुरुवातीचा वेग किती होता शून्य होता शून्य सुरुवातीचा वेग शून्य सुरुवातीचा वेग जो आहे त्याला आपण यू म्हणतो यू बरोबर काय होता शून्य मीटर पर सेकंद म्हणजे सुरुवातीचा वेग जो आहे तो शून्य होता आणि अंतिम वेग काय असणार आहे म्हणजे ती वस्तू वरून ज्यावेळेस खाली पोहोचली खाली पोहोचल्यानंतर तिचा अंतिम वेग सुद्धा शून्य असणार आहे आता या ठिकाणी मला काय करायचं आहे जी ची व्हॅल्यू काढायची मला कशाची व्हॅल्यू काढायची गुरुत्व त्वरण जी या सूत्र परंतु या तीनही सूत्रांमध्ये जी नाहीये तर इथं जी म्हणजे काय घ्यायचं ए ए म्हणजे काय असतं त्वरण असतं बघा या सूत्रांचा जर विचार केला तीनही सूत्रांमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये ए सगळीकडे ए आहे ए म्हणजे काय बाबा त्वरण आता यातलं मला असं सूत्र वापरायचं की ज्याच्यामध्ये यस आहे आणि टी आहे काय यस आहे टी आहे आणि यू आहे असं सूत्र कुठलं बाबा बघा यस आहे यू टी आहे आणि ए आपल्याला काढायचा आणि जो काढायचा आहे गुरुत्व तोरण म्हणजे तुम्हाला जी आहे ए काढायचा ए म्हणजे तुमचा जी जो आहे तो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे ओके मग या या ठिकाणी तुम्हाला दोन नंबरचं जे सूत्र आहे ते तुम्ही वापरू शकताय ओके दोन नंबरचं सूत्र वापरून आता या एक नंबरच्या सूत्रामध्ये तर तुम्हाला बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर यश दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे एक नंबरचं सूत्र तर तुम्ही वापरू शकत नाही मग दोन नंबरचं सूत्र या ठिकाणी आपण काय करूयात वापरूयात बघा सूत्र लिहून घेऊ आपल्याकडं यस बरोबर यू टी अधिक एक छे दोन ए टीचा वर्ग आता ज्या ज्या किमती दिल्यात त्या सगळ्या किमती आपण या सूत्रामध्ये टाकल्या की तुमचं उत्तर जे आहे ते तुमचं ॲटोमॅटिकली येणार आहे बघा यस किती बाबा यस मला पाच दिला आहे तर इथं पाच लिहितो यू किती सुरुवातीचा जो वेग आहे शून्य मीटर पर सेकंद शून्य गुणिले टी लिहितो आधी क एक छेद दोन गुणिले एची किंमत मला या ठिकाणी काढायची ए म्हणजेच तुमचा जी घ्या आणि गुणिले टीचा वर्ग टी किती दिले पाच पाचाचा वर्ग या ठिकाणी करू ठीक आहे आता बघा पाच बरोबर शून्य गुणिले टी किती शून्य अधिक एक छेद दोन गुणिले आपल्याकडे काय जी आणि गुणिले पाचाचा वर्ग किती आला बाबा आपल्याकडं पंचवीस आलेला आहे या ठिकाणी पाचाचा वर्ग पंचवीस आता पाच बरोबर शून्य अधिक यांची बेरीज तीच येणार आहे म्हणजे जी गुणिले पंचवीस किती बाबा पंचवीस जी आणि भागिले आपला दोन आता दोन भागिले पलीकडे गेला गुणिले पाच गुणिले दोन बरोबर पंचवीस गुणिले जी आपल्याकडे येईल पाच गुणि दहा बरोबर आपल्याकडे आलं पंचवीस जी पंचवीस गुणिले आले भागिले दहा भागिले पंचवीस बरोबर जी मग जी चे मूल्य काय झालं पंचवीसला दहाने भाग लावायचा पंचवीसला आपल्याला काय करायचं या ठिकाणी भाग लावायचा आहे दहाने सॉरी दहाला पंचवीसने भाग लावायचा आहे मग पंच पंचवीसच्या पाड्यात दहा नाही शून्य घेतला इथं पॉईंट दिला आणि पंचवीस चौक शंभर म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी काय आलं शून्य पॉईंट चार आलं उत्तर म्हणजे काय आलं या ठिकाणी गुरुत्व त्वरण जे आहे ते शून्य पॉईंट चार आणि जे तोरण जे असतं गुरुत्व तोरण ते शून्य पॉईंट चार मीटर पर सेकंदमध्ये आपण या ठिकाणी लिहायचं असतं ओके तर या ठिकाणी आपण तुम्ही लिहू शकता की बाबा ज्या त्या ग्रहावरील गुरुत्व तोरण जे आहे ते शून्य पॉईंट चार मीटर पर सेकंदचा वर्ग असणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे गणित आपण सोडू शकतो तर हे गणित नंबर दुसरं आपण आहे या अगोदर आपण काल गणित नंबर एक बघितलं होतं ओके यानंतर लवकरच आपण तिसरं गणित बघणार आहोत आजच्या दिवसभरामध्ये आपण दहा बारा इम्पॉर्टंट गणित बघणार आहोत जी बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत येऊन गेली थी। होती ठीक आहे ही व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो नक्कीच या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणखी महत्वाची गोष्ट जर तुम्हाला विज्ञान भाग एकच्या सगळ्या नोट्स हव्या असतील पीडीएफ फाईल इम्पॉर्टंट प्रश्नांच्या हव्या असतील तर आत्ता लगेच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि त्या नोट्स डाऊनलोड करून घ्या ओके गेलात का डिस्क्रिप्शनमध्ये नाही अजून जा लवकर डिस्क्रिप्शनमध्ये आणि नोट्स डाउनलोड करून घ्या ओके बाय थँक्यू